सह्याद्री आयएस मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आजची जी काही राज्यसेवेची पूर्व परीक्षा झालेली आहे यामध्ये पर्यावरणाचे जे काही प्रश्न आलेले आहेत त्यांवर चर्चा आपण करणार आहोत, त्याची उत्तरं पाहणार आहोत आणि त्यांचं विश्लेषण सुद्धा आपण करणार आहोत. त्याबरोबरच एकंदर पेपर कसा होता, कट ऑफ काय राहील, यावर स्वतंत्र व्हिडिओ मी बनवणारच आहे. मग राज्यशास्त्रातले प्रश्न असतील, अर्थशास्त्रातले प्रश्न असतील, बायोलॉजी असेल, फिजिक्स केमिस्ट्री असेल, यासाठी आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवूयात. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. तर आजच्या पेपरमध्ये पर्यावरणावर जवळपास 10 प्रश्न आले होते आणि या प्रश्नांचं स्वरूप कसं होतं तर मला वाटतं प्रश्न सोपे होते. आणि सोपे होते याचं कारण म्हणजे सगळे प्रश्न आपल्या पुस्तकामधून आलेले होते, जे तुम्ही सगळ्यांनी खूप चांगलं वाचलेलं असणार आहे. जवळपास 10 प्रश्न विचारले होते पहा. आता आपण ते प्रश्न सरळपणे बघूयात. तर हा पहिला प्रश्न बघा, हा दिसतो आपल्याला परिसंस्थेवर. हा जर प्रश्न वाचला तर कळेल की परिसंस्थेची त्यांनी व्याख्या दिलेली आहे. परिसंस्था ही निसर्गाचा स्वयं नियामक व स्वयं शाश्वत संरचनात्मक व कार्यात्मक संच आहे. पहा, हे गुगल ट्रान्सलेट त्यांनी आयोगाने केलेलं असतं, ट्रान्सलेशन तितकंसं चांगलं नसतं. त्यामुळे बऱ्याचदा जर अर्थ नाही ना समजला तर इंग्रजी प्रश्न पाहून घेण्याची सवय सुद्धा तुम्ही लावून घ्या. ठीक आहे, जेथे जैविक व अजैविक घटक एकमेकांमध्ये गुंतलेले असतात, म्हणजे हा काय म्हणतोय, जे काही जैविक घटक आहेत म्हणजे बायोटिक आणि अजैविक अबायोटिक हे एकमेकांमध्ये गुंतलेले असतात. आणि आपण परिस्थिती किंवा इकॉलॉजी व्याख्या जरी पाहिली तरी आपल्याला काय समजेल की या दोन घटकांमध्ये सतत आंतरविनिमय इंटर एक्सचेंजेस होत असतात, हे आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे. मग आता प्रश्न काय की ज्यामध्ये खालील क्रिया घडतात, म्हणजे परिसंस्थेमध्ये कुठल्या क्रिया घडतात, हे सगळं आपल्याला बिनकामाचं आहे. पहा, हे डेफिनेशन दिलेली, म्हणजे थोडक्यात काय परिसंस्थेची डेफिनेशन दिली आणि यामध्ये कुठल्या कुठल्या क्रिया घडतात. आता आपण बघूयात उत्पादकता. आपण समजा जे काही अगदी स्पष्ट असतात ना ते पहिल्यांदा मार्क करून घ्यायचे. आता आपण याच्यावर नंतर विचार करू, कुजणे याच्यावर पण लक्ष नंतर विचार करू. पोषण चक्र आणि ऊर्जा प्रवाह ही तर परिसंस्थेची सरळ सरळ कार्य आहेत. पहा, म्हणजे हे तर दोन डेफिनेटली असणारच आहेत. आता कुजणे ही प्रक्रिया घडते का, डिकम्पोजिशन होतच असतं. प्राणी वनस्पती सजीव मरतात, त्यांची कुजण्याची प्रक्रिया होते, मग त्यांच्यातून पोषण द्रव्य मुक्त होतात जी मातीमध्ये येतात, मग मातीमधून पुन्हा ती वनस्पतींकडनं घेतली जातात, वनस्पतींकडनं प्राण्यात जातात. असा पोषण द्रव्यांचा एक प्रवाह असतो. त्यातला एक महत्वाचा घटक म्हणजे कुजणे किंवा डिकम्पोजिशन. आणि उत्पादकता ही संकल्पना मी स्पष्ट केलेलीच आहे. मग तुम्ही अगदी उत्पादकतेचा विचार जरी नाही केला तरी सी आणि डी तर असलेच पाहिजेत. सी आणि डी फक्त एकाच पर्यायामध्ये आहेत, पर्याय क्रमांक 3 ABCD हे बरोबर आहे. आता उत्पादकता तर असतेच ना, परिसंस्थेची उत्पादकता ही अतिशय महत्वाची गोष्ट. प्राथमिक उत्पादकता, द्वितीय उत्पादकता ही आपण चर्चेली आहे, म्हणजे उत्पादकता हे परिसंस्थेचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. पहा, पण अगदी आपण समजा म्हटलं की मला कॉन्फिडन्स वाटत नाहीये तर ह्या दोन गोष्टींवरून सुद्धा तुम्हाला याचं उत्तर काढता येईल. राईट, तर हा एकदम सोपा प्रश्न होता आपल्या पुस्तकामध्ये. पेज नंबर 27-30 दरम्यान परिसंस्था ही जी काही प्रकरण आहे, संकल्पना आहे, ही समजावून सांगितलेली आहे. म्हणजे कुठे ना कुठेतरी थोडेसे संकल्पनात्मक प्रश्न सुद्धा आयोग विचारायला लागलेला आहे असं आपण म्हणू शकतो. आता दुसरं आहे पहा, हस्तांतरित शेतीबाबत आहे. तुम्हाला माहिती असेल स्थलांतरित शेती म्हणजे काय, हे आदिवासी करत असतात. पहा, म्हणजे आज इथं शेती करायची, इथं जंगल तोडायचं, परत दुसरीकडे जायचं. आणि जो काही जैवविविधतेचा ऱ्हास जो होत असतो ना त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे स्थलांतरित शेती. कारण ही स्थलांतरित शेतीमुळं मोठ्या प्रमाणावर निर्वनीकरण किंवा डिफॉरेस्टेशन होत असतं, हे सगळ्यांना माहिती आहे. आता आपल्या पुस्तकामध्ये मी यावर चर्चा केलेलीच आहे आणि याची स्थानिक नावं दिलेली आहेत, पण भारतामधली नावं मी दिलेली आहेत. त्यामुळे आता म्हणजे बघा, म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये काय म्हणतात ना या स्थलांतरित शेतीला, वेगवेगळ्या नावाने आहेत. पोनम कुडे म्हणतात, काय अनेक पोडू आहे, अनेक नावं आहेत. पा, ती सगळी राज्यांमधली नावं दिलेली आहेत, पण इथे त्यांनी जरा जागतिक नावं विचारलेली दिसतात. तर आपल्याला इथे भारतामध्ये तर माहितच आहे झूम म्हणतात, विशेषतः नॉर्थ इस्टर्न इंडिया जो आहे, ईशान्य भारत, तिथे झूम असं म्हटलं जातं. म्हणजे ए चा काय असायला हवा, 4 असायला हवा. राईट, ए ला 4 हा दोन ऑप्शन्स मध्ये येतोय. म्हणजे 50-50% तर इथे आपण एलिमिनेशन झालेलं आहे. म्हणजे 50% आता तुम्ही बरोबर याल किंवा चुकीचे याल, तर इथे आपल्याला रिस्क घ्यायचीच आहे. आता बघा, मध्य अमेरिका आणि ब्राझील सोडून द्या, इंडोनेशिया. इंडोनेशिया हा कशाचा भाग आहे, साऊथ ईस्ट एशिया. आणि हा भाग कुठे ना कुठेतरी सगळा साऊथ ईस्ट एशिया जो आहे ना तो आपल्या नॉर्थ ईस्टर्न रिजनला लागून येतो. पा, नॉर्थ ईस्टर्न रिजनला लागून येतो, म्हणजे आपल्या ईशान्य भारताला लागून येतो. मग त्यामुळे याला इथे नाव काय असेल बरं, असं नॉर्थ ईस्ट मध्ये कशी नाव आहेत तशा टाईपचं एखादं नाव असेल. यातलं कुठलं चांगलं वाटतंय बघा, वाटतंय तुम्हाला बघा बरं, मिल्पा
रोका लडांग, मला लडांग जास्त वाटतंय नॉर्थ इस्टर्न टाईप त्या साईडचं, साऊथ ईस्ट एशियाला जवळचं असं वाटणार असणार, कारण भाषेमध्ये बघा बऱ्यापैकी काय असतात साम्यता असते. त्यामुळे माझं लॉजिक तर मी इंडोनेशिया मी लडांगच केलं असतं. पण मुद्दा आता इथे आहे म्हणजे डी ला वन, पण डी ला दोन, दोन्ही याच्यामध्ये डी ला वन आहे राईट. मग आता इथे आता तुम्हाला पूर्णपणे लॉजिक लावता येणार नाही, आता काहीच लॉजिक लावता येणार नाहीये. पण मी आता काय लॉजिक लावलं असतं की आता ठीक आहे हे दोन राहिले राईट, आणि इकडे हे दोन राहिलेले, तर आयोग समोरासमोर कदाचित देणार नाही नाव असं मला वाटतंय, असं एक लॉजिक लावलं. असं असेल तर असं काही नाही, पण मी इथे असं लॉजिक लावलं आणि मी रिस्क घेतली. मध्य अमेरिका मिल्पा आणि ब्राझील रोका, तर याचं उत्तर येईल सी ला टू. सी ला टू म्हणजे हे दोन, हे दोन नंबरचंच उत्तर आहे पा. परंतु तुम्हाला काही जगातल्या सगळ्या गोष्टी माहिती असू शकत नाहीत पा, त्यामुळे असं करू नका की आता लगेचच झूम कल्टिवेशन मध्ये कोणकोणत्या देशात काय म्हणतात, सॉरी स्थलांतरित शेतीला काय म्हणतात, म्हणून सगळ्या देशांमध्ये स्थलांतरित देश शेतीला काय म्हणतात हे पाठ करत बसला, हे शक्य होणार नाही. आणि सरळ सरळ एखादा प्रश्न म्हणजे आपल्याला जमतच नाहीये किंवा मी वाचलंच नाही असं म्हणून सोडून द्यायचं नाही, तिथे लॉजिक लावायचं. इथे जर लॉजिक लावलं असतं तुम्ही अशाच पद्धतीने तर डेफिनेटली तुमचा हा प्रश्न सुद्धा बरोबर आला असता. तर पर्यावरणाच्या पेज नंबर 119 वर, आपल्या पुस्तकामधल्या पेज नंबर 119 वर ही नावं दिलेली आहेत मी, भारतातली नावं दिलेली आहेत. आता हा आहे बायोस्फिअर रिझर्व्ह वर प्रश्न आहे. तुम्हाला माहिती आहे बायोस्फिअर रिझर्व्हचे विभाग केलेले असतात, झोनेशन असतं, आणि आपल्या पेज नंबर 160 वर तुम्हाला ते सहजपणे दिसून येईल. बायोस्फिअर रिझर्व्ह हे मॅन अँड बायोस्फिअर प्रोग्राम जो आहे म्हणजे कुणाचा युनेस्कोचा, त्याच्या अंतर्गत स्थापन केले जातात. आणि त्याचं रचना कशी असते, ह्याचे तीन विभाग असतात, कॉन्सेंट्रिक म्हणजे एक केंद्रित असे तीन भाग असतात. सगळ्यात सेंटरचा असतो कोर झोन, नंतरचा असतो बफर झोन, आणि सगळ्यात बाहेरचा असतो ट्रान्झिशनल झोन. आणि मानवी गतिविधी आहेत, ह्युमन ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्यांचं नियंत्रण केलं जातं. कोर झोन मध्ये मानवी गतिविधींवर खूप जास्त निर्बंध असतात, आणि हे निर्बंध जसं जसं आपण बाहेर जाऊ ट्रान्झिशनल झोनकडे तसे तसे हे निर्बंध शिथिल होत जातात, ही एक साधारणपणे संकल्पना आहे. कोरझोन असा की कुठेतरी सॅक्रेड मानला जातो, जिथं तुम्हाला फार कमी मानवी गतिविधींना परवानगी असते. तर मग आता इथे आपल्याला काय दिसेल, मध्यवर्ती भाग म्हणजेच कोर झोन, बफर झोन आणि संक्रमण भाग हा पहिला ऑप्शन त्याचा करेक्ट उत्तर आहे. ट्रान्झिशन झोन, संक्रमण भाग म्हणजे ट्रान्झिशनल झोन राईट. तर हा अतिशय सोपा प्रश्न होता राईट. आता हॉटस्पॉट वर विचारलेला आहे प्रश्न हा. तुम्हाला माहिती आहे हॉटस्पॉट कोण डिक्लेअर करतात, कॉन्झर्वेशन इंटरनॅशनल. आणि आता भारतामध्ये खालीलपैकी कुठला हॉटस्पॉट आहे असं विचारलेलं आहे. तर भारतामध्ये कुठले कुठले हॉटस्पॉट आहेत चार, एक म्हणजे आहे हिमालया, दुसरा कुठला आहे वेस्टर्न घाट्स, आणि तिसरा आहे इंडो बर्मा म्हणजे भारत आणि म्यानमार यांच्या सीमेवरचा, म्हणजे हा नॉर्थ ईस्ट इंडिया जो आहे आणि हा म्यानमार आहे इकडं याच्या सीमेवरचा हा भाग जो आहे याला इंडो बर्मा हॉटस्पॉट म्हटलेला आहे. आणि चौथा आहे सुंदरलँड्स. सुंदरलँड्स मध्ये भारतातला थोडासाच भाग येतो, अंदमान जी बेट आहेत सॉरी निकोबार बेट जी आहेत ना ती सुंदरलँड्स मध्ये येतात. अंदमान बेट कशात येतात, ती येतात इंडो बर्मा मध्येच येतात, अंदमान बेट आणि निकोबार बेट सुंदरलँड्स मध्ये जातात. तर आता प्रश्न इथे काय आहे की खालीलपैकी कुठला हा हॉटस्पॉट आहे जैवविविधतेचा, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे. तर इथे तुम्हाला दिसेल उत्तर पूर्व भारत. उत्तर पूर्व भारत म्हणजे नॉर्थ ईस्ट इंडिया. इथे इंडो बर्मा म्हटलेलं नाही त्यांनी, पण नॉर्थ ईस्ट इंडिया म्हटलेले. तर हा भाग जो आहे हे करेक्ट उत्तर येईल. पश्चिम भारत आहे का, नाही. वेस्टर्न इंडिया नाहीये. दख्खनचं पठार आहे का, नाही. तिथला फक्त एक छोटा भाग म्हणजे कुठला स्पेसिफिक भाग, कुठला वेस्टर्न घाट्स तो येणार आहे. आणि तो काय पठारावर नाहीये, तो स्वतंत्र झोन आहे वेस्टर्न घाट्स. आणि दख्खनचं पठार हे वेगळं भाग झाला. आणि उत्तर पश्चिम भारत नॉर्थ वेस्टर्न इंडिया हा सुद्धा नाहीये. म्हणजे करेक्ट उत्तर काय आहे, उत्तर पूर्व भारत नॉर्थ ईस्ट इंडिया आणि हॉटस्पॉट आहे इंडो बर्मा. येस, तर हा सुद्धा सोपा प्रश्न होता. आणि हॉटस्पॉट्स हे दिलेले आहेत, मी एक्सप्लेन केले आहेत, पेज नंबर 112 वर तुम्हाला ते मिळून जाईल. ओके, आता प्रवाळांवर प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, प्रवाळ भित्तिका ज्या असतात ते कोण तयार करतं तुम्हाला माहिती आहे,
कोरल्स तयार करतात. कोरल रिफ्स कोण तयार करतात? कोरल्स तयार करतात. आणि हे प्राणी आहेत, पहा हे सजीव कसल्या प्रकारचे आहेत? प्राणी आहेत. आणि कुठल्या गटातले आहेत? हे सिलेंटराटा. आणि सिलेंटराटा गटामध्ये सुद्धा एका विशिष्ट वर्गातले आहेत. पहा तो वर्ग आहे हा फायलम झाला, हा संघ झाला, संघ सिलेंटराटा. आणि त्यामधला वर्ग कुठला आहे? अँथोझोआ. ठीक आहे, मग आता यांनी काय म्हटलंय, हा पृथ्वीवरील सर्वात प्राचीन सजीव समूह आहे. थोडस धाडसाचं होईल त्यांना सर्वात प्राचीन म्हणणं. इथे खरं असं जर असतं की प्राचीन समूहांपैकी एक आहे तर आपण म्हटलं असतं की येस करेक्टच असणार आहे, पण इथे मला थोडी संदिग्धता वाटते. कारण बघा, प्रोटोझोआ आहेत किंवा पोरीफेरा गट आहे, हे सिलेंटराटाच्या आधीचे आहेत, राईट. त्यामुळे सर्वात प्राचीन म्हणणं थोडं धाडसाचं ठरणार आहे, पण मी इथं क्वेश्चन मार्क केला. ते अतिजैव इंधन उत्पादक आहेत. जैव इंधन इथे चुकीचं ट्रान्सलेशन आहे. बायोमासला त्यांनी काय म्हणायला होतं? जैव वस्तुमान असं म्हणायला पाहिजे होतं. तर जैव वस्तुमान तिथे आहे का? खूप जास्त असतं का? येस. तुम्ही पहा तिथे परिसंस्थेची महत्व दिले, त्याची वैशिष्ट्य दिलेली आहेत, प्रवाळांची, सागरी किंवा जलीय परिसंस्था हा चॅप्टर आहे. पहा त्या चॅप्टरमध्ये आपण खूप व्यापकपणे प्रवाळांची आपण चर्चा केलेली आहे. तर बायोमास ह्यांचं जास्त असतं, उत्पादकता जास्त असते. पहा उत्पादकता ज्याला आपण प्रोडक्टिव्हिटी म्हणतो ही खूप जास्त असते, अतिशय उच्च. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, जगामध्ये सर्वात जास्त उत्पादकता असणाऱ्या दोन परिसंस्था आहेत. एक म्हणजे ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, उष्णकटिबंधीय वन, रेन फॉरेस्ट म्हणजे वर्षावन म्हणूयात. आणि दुसरं म्हणजे कोरल रिफ्स. सगळ्यात पृथ्वीवरच्या सगळ्या परिसंस्थांमध्ये सर्वाधिक उत्पादकता असणारे हे प्रदेश आहेत. ओके, दुसरं आहे ही वनस्पती व प्राणीजन्य विविधता संपन्न आहेत. हो, इथे विविधता खूप जास्त असते. खूप प्रकारचे प्राणी तिथे आढळतात, खूप म्हणजे तिथे खूप प्रकारचे सजीव आढळतात. प्रजातींची संख्या ही तिथे खूप जास्त आहे. आणि समुद्रामधल्या ना बहुतांश 25% जास्त प्रजाती ह्या कोरल रिफ्समध्येच आढळतात. म्हणजे हे जैवविविधता संपन्न आहेत का? तर आहेत. श्रीमंत म्हणण्याऐवजी यांनी संपन्न म्हणायला पाहिजे होतं. हे परत गुगल ट्रान्सलेशनचा हा प्रॉब्लेम आहे. हे पाण्याखालील उष्णकटिबंधीय परिस्थिती तंत्र आहे. आता पहा पाण्याखाली, हे थोडस ट्रान्सलेशन चुकीचं गेलंय. इथे बघा, दीज आर शॅलो वॉटर, इथे उथळ पाणी म्हणायला पाहिजे होतं. उथळ पाण्याखालील ट्रॉपिकल इकोसिस्टम्स. ट्रॉपिकल इकोसिस्टम्स म्हणजे उष्णकटिबंधीय परिसंस्था आहे. परिस्थितिकी तंत्र हे सुद्धा ट्रान्सलेशन काय चुकीचं आहे. ट्रॉपिकल इकोसिस्टम्स म्हणजे परिसंस्था. त्यामुळे तुम्ही इंग्रजी प्रश्न सुद्धा पाहत जा. मी मुद्दामून हा प्रश्न इथे टाकलेला आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की उथळ पाण्यात असतात का? मी तुम्हाला सांगितलंय की कोरल अॅनिमल्स जे आहेत ना, हे प्राणी आहेत ना, 70 मीटर खोलीपेक्षा जास्त खोलीवर आढळत नाहीत. आणि त्याची कारणं पण मी दिलेली आहेत. कारण यांना जगण्यासाठी सूर्यप्रकाश आवश्यक असतो. कारण त्यांच्या शरीरामध्ये झुझॅन्थिली नावाचे जे काही शैवाल असतं ते राहत असतं, आणि त्याच्यासाठी त्यांना प्रकाश आवश्यक असतो. आणि 70 मीटर खोलीपेक्षा पुरेसा प्रकाश नसतो, त्यामुळे ते 70 मीटर खोलीपेक्षा जास्त खोलीवर जगत नाहीत. म्हणजे उथळ पाण्यातले हे नंबर एक. आणि नंबर दोन, ट्रॉपिकल आहेत का? येस. बहुतांश इकोसिस्टम, सॉरी कोरल रिफ जे आहेत ना, तुम्ही जर त्याचं वितरण जर पाहिलं, कुठे कुठे आढळले, डिस्ट्रीब्युशन जर पाहिलं, म्हणजे पुस्तकामध्ये मी वितरण दिलेलं आहे, तर तुम्हाला दिसेल की बहुतांशपणे ट्रॉपिकल आणि सबट्रॉपिकल, म्हणजे उष्णकटिबंधीय आणि उपउष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये कोरल रिफ्स तुम्हाला आढळतील. जे वरती पोलार आहेत वॉटर्स, जिथे खूप थंड पाणी असतं, तिथे कोरल रिफ्स फारशा नाहीत. आणि तुम्हाला माहिती आहे की कोरल अॅनिमलसाठी एका विशिष्ट रेंजमध्ये टेम्परेचर आवश्यक असतं. खूप कमी टेम्परेचर असेल किंवा खूप जास्त टेम्परेचर असेल तर कोरल अॅनिमल जगत नाहीत, राईट. त्यामुळे हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. बी सी डी बरोबर आहेत, बरोबर. फक्त आता याच्या ए बद्दल आपल्याला साशंकता आहे, त्यामुळे आता आपण बी सी डी बघूयात खाली कुठे आहेत. यामध्ये नाही आहे बी सी डी, यामध्ये हे पण बी सी डी तिन्ही पण आढळत नाही. बी आहे फक्त आणि डी आहे, पण सी नाही आहे. इथं तर फक्त सी आहे. म्हणजे हे हाच ऑप्शन आहे की जिथे बी सी आणि डी ज्याच्याबद्दल आपण खात्री आहे एकदम आपल्याला, ते तिन्ही पण आहेत असा एकच ऑप्शन आहे वरील सर्व. म्हणजे हे स्टेटमेंट सुद्धा आयोगाच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे. आपल्याला थोडी साशंकता आहे. माझ्या दृष्टिकोनातून प्राचीन समूहांपैकी एक आहे असं स्टेटमेंट असायला हवं होतं. आपण पुढचा प्रश्न पाहूयात. आता अल्फा बीटा व गॅमा विविधता आहे, विविधतेचे म्हणजे बायोडायव्हर्सिटीचे, इथे जैवविविधता म्हणायला पाहिजे होतं त्यांनी. जैवविविधतेचे प्रकार मी पण पुस्तकामध्ये सांगितलेले आहेत नवीन एडिशन मध्ये. आणि त्याबद्दल आता आपण बघूयातच थोडस. अल्फा बीटा आणि गॅमा या विविधतेचे जे काही प्रकार आहेत ना, हे नक्की काय आहेत यावर प्रश्न नाहीये. खूप सुपरफिशियल प्रश्न आहे. खरं तर अल्फा बीटा आणि गॅमा
हे जे काही प्रकार आहेत हे तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यासणं गरजेचं आहे, यांच्यामधला फरक तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, त्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण यामध्ये त्या कन्सेप्टवर काही प्रश्न विचारलेला नाहीये, सुपरफिशियल एकदम प्रश्न आहे. तर काय आहे पहा, तर अल्फा बीटा गॅमा हे जे आहेत ना, एकतर ही जैवविविधता मोजण्याची भौगोलिक प्रमाण आहेत. पहा म्हणजे त्या एखाद्या भौगोलिक प्रदेशामध्ये जैवविविधता किती आहे हे ठरवण्याचे ही प्रमाण स्टँडर्ड मानक आहेत. पहा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे विताकर जे आहेत ना, ह्यांनी तो सुचवलेले शब्दार्थ आहेत. आता इथे गमतीचा भाग बघा, मला समजा कन्फर्म माहिती आहे, एवढंच माहिती आहे विताकर यांनी काय केलेलं आहे, हे शब्द सुचवलेले आहेत हे कन्फर्म माहिती आहे मला. मग मी इथे जर डी जर शोधला ना, तर फक्त एका ऑप्शन मध्ये दिसतो, हाच बरोबर आहे, सी आणि डी. पण तुम्ही जर आपलं पुस्तक नीट वाचलं असेल तर हे नक्की काय आहे हे तुम्हाला समजून येईल, आणि त्यावरून कळेल की सी हा ऑप्शन सुद्धा बरोबर आहे. सिम्पसनच्या विविधता सूचीशी काही संबंध नाही, आणि स्पेसिस रिचनेसशी सुद्धा काही त्याचा संबंध नाही. एखाद्या ज्योग्राफिकल रिजनची जी विविधता किती आहे हे ठरवण्यासाठीची ही असणारी मानकं किंवा प्रमाणं आहेत. पहा, 103 ते 104 नंबर पेज आहे पहा आपल्या पुस्तकामध्ये, यामध्ये दिलेलं आहे, ते लगेच दिसेल हे विताकर यांनी मांडलेलं आहे आणि काय आहे हे लक्षात. विशिष्ट क्षेत्रामध्ये असणाऱ्या किंवा बघा इथे प्रदेशाच्या आकारानुसार जैविकता अभ्यासासाठी हे प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. म्हणजे सी ऑप्शन काय आहे बरोबर आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. हा आहे अभयारण्यावर. आता लक्षात घ्या, आपण अभयारण्य काही सगळी अभ्यासलेली नाहीत किंवा पुस्तकामध्ये दिलेली नाहीत, कारण जवळपास 553 आसपास वाईल्ड लाईफ सँच्युरीज आहेत. पण गमतीचा भाग बघा, इथं अभयारण्य म्हटलंय पण इथे भगवान महावीर हा गोव्यामध्ये असणारा नॅशनल पार्क आहे, आणि जलदापारा हा सुद्धा नॅशनल पार्क आहे. आणि नॅशनल पार्क आपण सगळे पुस्तकामध्ये ऑलरेडी दिलेले आहेत, राईट. तर जलदापारा जो आहे तो नॅशनल पार्क आहे, हा कुठे आहे, वेस्ट बेंगॉलमध्ये आहे, राईट. आणि महाराष्ट्रामध्ये तर राधानगरी अभयारण्य माहितच आहे आपल्याला, आणि महाराष्ट्रातली सगळी अभयारण्य आपण जे काही महाराष्ट्रातील जैवविविधता जे काही चॅप्टर आहे त्याच्यामध्ये सगळे दिलेले आहेत, आणि तुम्ही सगळे ते अभ्यासता सुद्धा, राईट. तर आता बघा, जलदापारा कुठलं आहे, पश्चिम बंगाल, ओके. भगवान महावीर एकच आहे नॅशनल पार्क गोव्यामध्ये, हे गोवामध्ये आहे. आणि पुलिकत तर तुम्हाला लेक माहिती असेल तुम्हाला, ती वाईल्ड लाईफ सँच्युरी सुद्धा आहे, तर ती आहे आंध्र प्रदेशमध्ये, राईट. तर आता महाराष्ट्र राधानगरी, महाराष्ट्र बी च काय पाहिजे, बी च असायला पाहिजे वन, बी च वन हे दोन ऑप्शन्स मध्ये आहे. त्यानंतर जलदापारा, जलदापारा फोरला काय पाहिजे, सी पाहिजे, फोरला सी पाहिजे, म्हणजे हा ऑप्शन बरोबर आहे, राईट. तर हा सुद्धा एकदम सोपा प्रश्न होता. आणि आता इथे काहीतरी अभयारण्य विचारलीत म्हणून सगळी ही 553 अभयारण्य काय अभ्यासण्याचा प्रयत्न करू नका, तेवढी काही लक्षात राहणार नाही. तर रासायनिक पर्यावरणात खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो. आता पर्यावरण जे आहे ते अजैविक असतं आणि जैविक पर्यावरण असं त्याचं एक विभाजन केलं जातं. परंतु आता इथे मुद्दा काय आहे, रासायनिक पर्यावरण, रासायनिक पर्यावरण हा कशाचा भाग आहे पहा. म्हणजे जे आपण काय म्हणतो अजैविक पर्यावरण असतं ना, ते दोन प्रकारचं असतं, एक रासायनिक आणि दुसरं भौतिक म्हणजे फिजिकल. आता यात आपण घटक बघूया, तिथे त्यांनी जे जे काही घटक दिलेले आहेत ते रासायनिक आहेत की भौतिक आहेत की जैविक आहेत हे आपण पाहूयात. आता इथे तापमान, टेम्परेचर हे काय रासायनिक घटक आहे का, नाही, हा आहे भौतिक घटक. माती, माती तर रासायनिक घटक आहे, हा आहे रासायनिक घटक, ओके. आता इथे जल, पाणी रासायनिक घटक आहे, H2O ज्याला आपण म्हणतो, आणि माती सुद्धा हा काही रासायनिक घटक आहे, म्हणजे बी तर आहेच बरोबर. आता इथे वनस्पती हा रासायनिक घटक आहे का, नाही, हा जैविक घटक आहे. जल हा रासायनिक घटक आहे. मानवी क्रिया आणि जैव घटक हे तर सगळे जैविक घटक झाले. आता इथे बघा, हा फिजिकल आहे आणि हा केमिकल आहे, हा जैविक आहे आणि हा केमिकल आहे, म्हणजे फक्त हे उत्तर असायला हवं, जल व माती, ओनली बी हे उत्तर आहे. आयोगाच्या जर आन्सर की मध्ये जर यापेक्षा वेगळी उत्तर आली तर डेफिनेटली तुम्ही चॅलेंज करा. ही एकदम उत्तर परफेक्ट आहेत, यामध्ये कुठल्याही प्रश्नामध्ये संदिग्धता नाही, कुठल्याही उत्तरामध्ये संदिग्धता नाही, ओके. तर रिओ दी जेनेरो माहिती आहे तुम्हाला, रिओ समिट झाली होती 1992 ला, ज्यामध्ये जो काही कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी आहे ते स्वीकारण्यात आलं, आणि 20 वर्षानंतर तेच साजरं करण्यासाठी रिओ +20
ही परिषद रियो दी जेनेरो ब्राझील मध्ये जे ठिकाण आहे तिथे तिथेच आयोजित करण्यात आली होती आणि त्यामध्ये आता इथे पेज नंबर 346 वर हे पूर्णपणे आपण दिलेलं आहे आणि यामध्ये तुम्हाला सरळ सरळ कळेल की या परिषदेमध्ये आधी जे काही मिलियन डेव्हलपमेंट गोल्स होते त्याच्याऐवजी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स स्वीकारण्यात आले. म्हणजे काय येस सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत इथं सहस्त्रक विकास आहेत हे तर नाहीये उत्तर त्याचं राईट. 2014 मध्ये झाली का नाही झाली 1992 नंतर 20 वर्षांनी झाली हे सुद्धा चुकीचं उत्तर आहे. आणि असं तर काही घडणारच नाही की पर्यावरण कार्यक्रमाचे सर्व अधिकार संयुक्त राष्ट्र पर्यावरण म्हणजे UNEP म्हणजे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम त्याचे सगळे अधिकार काढून घेण्यात आले असं तर कधी घडणारच नाही. तर हे त्याचं उत्तर आहे हरित अर्थव्यवस्था धोरणाविषयीची मार्गदर्शक तत्व ह्या परिषदेत स्वीकारण्यात आली आणि विशेषतः इथं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत ना ते स्वीकारण्यात आलेले होते. आणि तुम्हाला माहितच आहेत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्सच्या पुढे जाणार आहेत आणि कुठे ना कुठेतरी हरित अर्थव्यवस्था सगळ्या देशांनी निर्माण करावी स्वीकारावी याच्याशी सुद्धा हे संबंधित आहेत. तर याचं उत्तर हे 3 आहे. बऱ्याचदा हे आपल्याला वाटू शकतं पण इथं सहस्त्रक विकास ध्येय नाहीये पा इथे शाश्वत विकास उद्दिष्ट स्वीकारण्यात आलेली आहेत Rio+20 मध्ये. त्यामुळे उत्तर काय असणार आहे 3 असणार आहे. आता हा प्रश्न आहे पृथ्वीच्या वातावरणाच्या कोणत्या भागात हवेच्या सुमारे 70% भाग असतो. म्हणजे 70% हवा कुठल्या भागात असते. आता आपल्या पुस्तकामध्ये जीवावरण जो टॉपिक आहे त्यामुळे वातावरण पण दिलेलं आहे. जीवावरण हे वातावरण शिलावर आणि जलावरणामध्ये पसरलेलं असतं त्यामुळे वातावरणाची पण चर्चा आपण ह्या चॅप्टर मध्ये केलेली आहे. आता इथे कन्फ्यूज काय होऊ शकता माहितीये का तुम्ही. जर आपण उंची जर पाहिली ना तर सर्वात जास्त उंची जी असते ना ती थर्मोस्फिअरची असते. पण थर्मोस्फिअर मध्ये हवा नसते जास्त पहा. कारण तुम्हाला माहितीये जे काही पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल आहे त्यामुळे पृथ्वीचा जो काही लगतच जो काही लेअर आहे कुठला असणार आहे तो ट्रोपोस्फिअर असणार आहे. ह्या ट्रोपोस्फिअर मध्ये बहुतांश म्हणजे आता ही पृथ्वी आहे पृथ्वीनंतर हा जो काही पहिला ट्रोपोस्फिअर आहे गुरुत्वाकर्षण बलामुळे बहुतांश हवा जी आहे ना ती इथेच एकवटलेली असते आणि जसं जसं आपण वर जातो तशी तशी हवा काय होत जाते विरळ होत जाते आणि वरचा जो काही थर्मोस्फिअरचा भाग असणार आहे तो त्याची उंची खूप जास्त आहे. पहा त्याची उंची खूप जास्त आहे पण तरी सुद्धा म्हणजे तसं पाहायला गेलं तर आकारमान जे आहे ते थर्मोस्फिअरचं सगळ्यात जास्त आहे पण हवा जी आहे सगळ्यात जास्त एकवटलेली आहे ती म्हणजे पहिल्या थरामध्ये तो म्हणजे ट्रोपोस्फिअर. त्यामुळे 4 नंबरचं उत्तर त्याचं असणार आहे. तर अशा प्रकारे जवळपास 10 प्रश्न आयोगाने विचारलेले होते. दरवर्षी 9-10 प्रश्न विचारले जातात आणि यापैकी हा प्रश्न समजा भूगोलामध्ये सुद्धा जाऊ शकतो. पण भूगोल आणि पर्यावरण हे दोन्ही विषय एकमेकांशी निगडित आहेत हे लक्षात ठेवा. आणि फक्त मला वाटतं एकच प्रश्न जो आहे स्थलांतरित शेतीचा तो पूर्णपणे आपल्या पुस्तकात नव्हता. अदरवाईज सगळेच्या सगळे प्रश्न पूर्णपणे 101% पूर्णच्या पूर्ण आपल्या पुस्तकामधून आलेले होते. तर मला वाटतं तुमच्या सगळ्या क्युरीज क्लिअर झालेल्या असतील आणि ही जी काही उत्तरं मी सांगितलेली आहेत त्यामध्ये अजिबात संदिग्धता नाही. थँक्यू व्हेरी मच आणि पुढचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही पहा.